सिन्नर तालुक्याच्या मावळपट्टातील असणारा शेतकरी अनेक दिवस पावसाच्या प्रतीक्षेत होता. पावसावरच या परिसरातली शेती चालते. या ठिकाणी भाताचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं आणि भाताची शेती म्हटलं की त्यासाठी भात खासरांमध्ये लागते ते म्हणजे पाणी. आणि पावसाचं पाणी एकदा का भात खासरांमध्ये भरलं की भाताच्या लागवडीला सुरुवात होते. मात्र जून महिना उलटून गेला तरी या भागात पाऊसच पडला नाही, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी भाताची लागवड ही उशिरा होते. जुन्नर तालुक्याच्या मावळपट्ट्यात असणाऱ्या पिंपळगाव जोगा सांगनोरे मड पारगाव या परिसरात भात पिकाच्या लागवडीला सुरुवात झाली. सांगनोरे या ठिकाणी शेतकरी भर पावसात डोक्यावर इरली घेऊन भात लागवड करताना पाहायला मिळतात. वरून कोसळणारा वरुण राजा, खाली गुडघ्यापर्यंत चिखल्यात जाणारे पाय, डोक्यावर घेतलेली इरली आणि त्यातच या महिला भगिनी भाताची लागवड करताना पाहायला मिळतात. तसं पाहिलं तर भात शेती ही लागवडीच्या दृष्टीने अत्यंत कठीण काम, मात्र तरी देखील या मावळपट्ट्यातील शेतकरी अगदी कष्टाने ही भात शेती फुलवतात. मागच्या वर्षी भात शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं सर्वांनीच पाहिले, मात्र यावर्षी पुन्हा त्याच अपेक्षेने त्याच आशेने हा बळीराजा पुन्हा एकदा भात पिकाची लागवड करताना पाहायला मिळतोय. या मावळपट्ट्यात अगदीच निसर्गरम्य आणि मनमोहक वातावरण झाले, त्यातच कोसळणारा पाऊस आणि गुडघ्यावर चिखल तुडवत ही मंडळी भाताची लागवड करताना पाहायला मिळतात. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, सांगनोरे. वर बघा ना जरा, ते तिकडचे वर बघा जरा, वर आपलं नाव काय? आधी काय देतात दुपारचं जेवण? दुपारून जेवण देतात. आणि जर साखर जर दिली नाही तर रोज काय? साखर नाही दिली तर 300 रुपये रोज देतात. अधिक दुपारचं जेवण येण्याप्रमाणे. कोण्या देशाचा जोगी आला, कोण्या देशाचा जोगी आला, कोण्या देशाचा.
नाही.